कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीनं मतदान झालं. कोल्हापुरातील वि स खांडेकर विद्यालयातील मतदान केंद्राला आज प्रमुख नेत्यांनी भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मतदारांचा कौल आपल्याच पॅनलला मिळेल असा दावा सत्ताधारी आणि विरोधी परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी केलाय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज 40 केंद्रांवर मतदान झालंय. करवीर आणि कोल्हापूर शहरातील मतदारांसाठी प्रतिभानगर इथल्या वि स खांडेकर विद्यालयात मतदान केंद्र होतं. माजी आमदार महादेवराव महाडिक, संपतबापू पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील यांनी या केंद्रावर मतदान केलं. मतदान केल्यानंतर विविध नेत्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. जिल्ह्याचं राजकारण ठरवणारे रथी महारथी मुंबईत बसलेत. जशी परिस्थिती आहे तसा निर्णय घेतला जाईल, पण आजच्या घडीला तरी जिल्ह्याचं राजकारण योग्य वळणावर आहे असं मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केलंय. योग्य वळण, योग्य लाईन आहे, चांगलं चाललंय. पूर्वी चांगलं चाललं होतं, आजही चांगलं चालण्याची 100% शक्यता आहे. काही काळजी करू नका, कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला चांगला न्याय मिळेल. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली. आगामी काळात शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुण, बचत गट आणि इतर व्यावसायिकांसाठीही बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवणार असल्याचं सांगत विरोधी पॅनेलवर त्यांनी टीका केली. एकोप्याने पॅनेल करावा अशी आमची भूमिका होती. तर बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. प्रचाराच्या टप्प्यामध्ये आरोप प्रत्यारोपामुळे ठेवीदारांच्यावर, ग्राहकांच्यावर, व्यवसाय करणाऱ्यांच्यावर फार मोठा परिणाम होतो आणि गोष्ट टाळावी याचा आम्ही काटेकोरपणानं आणि फार मोठे प्रयत्न केले. परंतु दुर्दैवानं शिवसेना पक्षाने दोन जागा आम्ही त्यांना दिलेल्याच होता, एक स्वीकृती देण्याचं मान्य केलं होतं. परंतु महत्त्वाकांक्षी राक्षसी असल्यामुळं ही निवडणूक लादली गेली आणि आज या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. दरम्यान निवडणुका घेणं ही लोकशाहीतील परंपरा आहे. ग्रामविकास मंत्र्यांना ही परंपरा राक्षसी वाटते काय असा सवाल खासदार मंडलिक यांनी विचारला. आता मुश्रीफ साहेबांना एकदा विचारायला पाहिजे, लोकशाहीमध्ये निवडणुका करायच्या का नाही? का निवडणुका असली दर 6 महिने 5 वर्षानं विधानसभेची येते, दर 5 वर्षानं लोकसभेची येते. मग ह्या निवडणुका आपल्या घटनेने दिलेल्या आहेत. राक्षसी ही जर परंपरा जर राक्षसी असेल, मग घटनेतल्या त्यातली नोंद काढून टाकायला पाहिजे का? मुश्रीफ साहेबांना विचारायला पाहिजे. सत्ताधारी आघाडीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ही निवडणूक एकतर्फी असून सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा आमदार पी एन पाटील यांनी केलाय. 5% लोक तिकडे नाहीत, 95% लोक आमच्याकडे आहेत. एकतर्फी इलेक्शन आहेत, चुरशीचा काही संबंध नाही. पॅनल पूर्ण आमचं आलेलं आहे, अडचण कुठे नाही. एवढं विकासाचं काम आम्ही सातत्यानं करतोय. लोकांना गोरगरिबांच्या नवीन योजना आणतोय, कुठे नाही ते महाराष्ट्रात करतोय. 1 नंबरला जे महाराष्ट्रात बँक नेल्या, त्याच्यामुळे मतदान लोकांच्या लक्षात आले. लोक एवढे अडाणी पोलीसारखे राहिले, त्याच्यावर 100% एवढा पॅनल येणार. मतदारांना गृहीत धरून सोयीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता धडा शिकवेल आणि परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलाय. सत्तेचा आणि पैशाचा वापर होते, लोकांच्यामध्ये परिवर्तनाची निश्चितपणे चाऊल आहे आणि ती चाऊल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदार दाखवून देतील. कोल्हापूर जिल्ह्यातले स्वाभिमानी मतदार दाखवून देतील 7 तारखेला की मतमोजणीच्या दिवशी परिवर्तन आघाडीच्या संपूर्ण 9 च्या 9 जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. आणि या जिल्ह्यामध्ये गृहित धरून चाललेलं राजकारण, एकाधिकारशाहीचं राजकारण आणि सोयीचं राजकारण याला फाटा द्यायचं काम या जिल्ह्यातले मतदार करतील. या दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे अशोकराव पवार पाटील यांनी केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली.